वस्तू आणि सेवा कराचे सुसूत्रीकरण करण्यात येत असून तब्बल 99% वस्तू ह्या 18% आणि त्यापेक्षा कमी कराच्या कक्षेत येतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केली आहे. 5 राज्यातील अपयशाचा किनार आणि पुढील वर्षी येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका ह्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही घोषणा करून विरोधकांवर मात करण्याचा प्रयत्न केलाय.